नमस्कार मित्रांनो, मी संतोष तेलसे. आपण पाहत आहात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, माहे एप्रिल 2020 वेतन वेत प्रदान करण्याबाबत हे वित्त विभागाचं परिपत्रक आहे. दिनांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 22 एप्रिलची दिनांक आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की मार्च महिन्याचं वेतन हे 2 टप्प्यात देण्यासंदर्भात सूचना या अगोदर झालेल्या होत्या, आणि त्यातला पहिला टप्पा जो आहे तो वेतन अदा करण्यात आलेला आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रकान्वये माहे मार्च 2020 वेतन 2 टप्प्यात अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे वेतन आहरित करण्याबाबत सूचना उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. माहे मार्च 2020 उर्वरित वेतन दुसऱ्या टप्प्यात आहरित करण्याबाबत आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. आता माहे एप्रिल 2020 वेतन नियमित पद्धतीने एकाच टप्प्यात प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजे मार्च जे वेतन होते ते 2 टप्प्यात देण्याचा निर्णय होता, आणि एप्रिलचं वेतन हे एकाच टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे. त्यास अनुसरून सर्व विभागांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांची वेतन देयके नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळीच कोषागारात सादर होतील हे पाहावे, जेणेकरून कोषागारांना देखील मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे त्यावर वेळीच कार्यवाही करणे शक्य होईल. सर्व अनुदानित संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देखील माहे एप्रिल 2020 वेतन त्यांचे प्रचलित पद्धतीने अदा करण्यास शासनाची हरकत नाही. अशा स्वरूपाचं हे परिपत्रक आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की माहे एप्रिलचं जे वेतन आहे ते पूर्णपणे देण्याचं हा शासन निर्णय आहे. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा, आणि आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. गुड बाय अँड टेक केअर.